मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचने विरोधातील याचिकेनंतर कोर्टात कॅव्हेट दाखल झाले. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांच्याकडनं एकाच वेळी चार ठिकाणी कॅव्हेट दाखल करण्यात आले. सगळेसोरेबाबत काही निर्णय घेण्यापूर्वी अवगत करण्याची विनंतीही यात करण्यात आली आहे. अधिसूचनेविरोधातील याचिकेनंतर मराठा समन्वयकांची खबरदारी ही पाहायला मिळतीय. मंगेश ससाने नावाच्या एका ओबीसी समाजाच्या ऑर्गनायझेशनच्या कार्यकर्त्यानं मराठा समाजाच्या बाबतीत जी अधिसूचना राज्य सरकारने काढली होती आणि त्यातून सगळ्या सोयऱ्यांना आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षण आणि कुणबीचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता, याविरुद्ध त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. अनेक लोक काही सुप्रीम कोर्टात आणि वेगवेगळ्या खंडपीठात जाण्याची शक्यता आहे आणि तशी परिस्थिती असल्यामुळे आम्ही माननीय उच्च न्यायालयाचे मुंबई मुख्य जे उच्च न्यायालय आहे तिथं एक याचिका दाखल केली, कॅव्हेट दाखल केलेला आहे. तसंच छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा एक आपलं जे खंडपीठ आहे तिथंही कॅव्हेट दाखल केले, नागपूरच्या खंडपीठात कॅव्हेट दाखल केले आणि विशेष म्हणजे जे भारत सरकार आपलं केंद्राचं दिल्लीतलं जे माननीय सर्वोच्च न्यायालय आहे तिथंसुद्धा आम्ही कॅव्हेट दाखल केलेलं आहे. मंगेश जे साबळे आहेत हे कोण आहेत नेमकं, ससाने तुमची काही बातचीत झाली आहे का? नाही, आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांच्या मागे बऱ्याच मोठ्या हस्ती असल्याची शक्यता आहे. छगन भुजबळ आणि जे ओबीसीचे नेते आहेत, सर्वसामान्य ओबीसी समाज आणि सर्वसामान्य मराठा समाज यात आता आजही शक्य आहे, परंतु छगन भुजबळ असतील किंवा अन्य काही ओबीसी नेते हे जाणून बुजून मराठा आरक्षणाच्या बाबतीत पहिल्यापासून 50% आतलं आरक्षण असेल किंवा 50% वरचं आरक्षण असेल या दोन्ही बाबतीत काही ओबीसी नेते जाणून बुजून विरोध करतात आणि त्यांनीच मंगेश ससाने नावाच्या माणसाला पुढं करून ही याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्धचा आमचा न्यायालयीन लढा सुरू झालेला आहे. कॅमेरा पर्सन हर्षलसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, छत्रपती संभाजीनगर.